मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसलेत। आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून संभाजीराजेंची प्रकृती खालावली आहे। त्यांचं ब्लड प्रेशर आणि रक्तातील साखरेचं प्रमाण खालावलंय। जे जे रुग्णालयातून आलेल्या डॉक्टरांच्या टीमने संभाजीराजेंना सलाईन लावण्याची सूचना केली, मात्र संभाजीराजेंनी सलाईन लावायला नकार दिला। दरम्यान राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर चर्चेसाठी बोलावण्यात आलं असून वर्षा या निवासस्थानी समन्वयक सरकारशी चर्चा करणार असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलंय। आरक्षणावर तोडगा निघाला पाहिजे, तसंच कोणीही कायदा हाती घेऊ नये असं देखील आवाहन संभाजीराजेंनी केलंय। छत्रपती इथं बसले, छत्रपती घरातली व्यक्ती बसली आहे, तर म्हणून सगळ्यांनी इथं यायला पाहिजे हे काही विषय नाही। माझ्यासाठी ते गण विषय गुण म्हणजे त्याला एकदम किरकोळ विषय ते, केव्हा तरी आपण सुद्धा मोठं मन दाखवावं लागते आणि म्हणून मी सगळ्या समन्वयकांना सांगितलं आहे की तुम्ही सगळ्यांनी जावा तिथं, तुम्ही व्यवस्थित मांडणी करा। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मीटिंग आहे आणि तुम्ही तिथं गरीब मराठ्यांचे मागण्या ज्या मागण्या तुम्हाला माहीत आहेत त्यांनाही माहीत आहेत हे व्यवस्थित पद्धतीने मांडा आणि हे आंदोलन सगळ्यांसाठी हे थांबणं गरजेचं आहे। मग माझी हात जोडून विनंती आहे सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना आणि समन्वयकांना सुद्धा, आपण मार्ग काढून यावा अशी माझी विनंती आहे।